स्वराज्य स्थापनेची विजयच्या मातृतीर्थ सिंदखेड राजातून रवली गेली, त्याच जिजाऊ जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजातून अनेक आंदोलनाचा आरंभ होतो। स्मृतिज्योत, क्रांतिज्योत, संघर्ष यात्रा आणि स्वराज्य यात्रा अशा अनेक प्रसंगी तसेच अन्यायाविरुद्ध ही माती वेळोवेळी पेटून उठते। ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाच्या या भव्य धडक मोर्चातून पुन्हा एकदा हे दिसून आलं। विषय गंभीर आहे आणि तुम्ही तो जाणून घेणं गरजेचं आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा। ओबीसीमधील काही जातींना ओबीसीमधून बाहेर काढून त्यात मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कट आखला जातोय असा ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनकर्त्यांचा दावा आहे, ते सुद्धा सविस्तर बघणार आहोत। 23 एप्रिल 1994 रोजी महाराष्ट्रात मंडळ आयोगाची अंमलबजावणी झाली। छगन भुजबळ यांचा त्यात सिंहाचा वाटा म्हणावा लागेल। देशपातळीवर केंद्रीय नोकऱ्या व शिक्षणात 27% आरक्षण देणारा मंडळ आयोग 1990 रोजीच लागू झालेला होता। ज्या 400 जास्त जाती आज ओबीसीमध्ये आहेत त्यांना निश्चितच त्याचा फायदा झाला। शैक्षणिक, सामाजिक, राजकीय अशा अनेक स्तरावर त्यामुळे ओबीसींचा विकास झाला। पण आता हे आरक्षण संपविण्याचा कट रचला जातोय असा सूर ओबीसी नेते, अनेक समाजाचे प्रतिनिधी व संघटनांमध्ये दिसून येतोय व त्यामुळेच मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे या विरोधात धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं, ज्याला उत्स्फूर्त प्रतिसाद ओबीसींनी दिला। कट रचला जातोय असं ओबीसींना का वाटतंय, तर त्यामागे काही कारणे आहेत। मराठा आरक्षणाला न्यायालयात अंतरिम स्थगिती देण्यात आलेली आहे, त्यामुळे मराठा बांधवांचा आरक्षणाचा जो तिढा आहे तो कसा सोडवायचा हा यक्ष प्रश्न आहे। अशा परिस्थितीमध्ये काही लोकांनी मुंबई व दिल्ली न्यायालयात अर्ज करून ओबीसीमधील काही जातींना ओबीसीमधून बाहेर काढावं असं म्हटलं आहे आणि ही याचिका स्वीकारली देखील गेलेली आहे। काही याचिकांमधून ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी यांना आरक्षण आता बंद करावं असं देखील म्हटलं गेलं आहे। त्यामुळे ओबीसींचं आरक्षण न्यायालयाच्या मार्गाने रद्द करायचं आणि ओबीसीमध्ये मराठा समाजाचा समावेश करून ओबीसी कोट्यातील आरक्षण पळवायचं असा कट आखला जातोय अशी भावना आंदोलनकर्ते ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी यांच्यामध्ये किंबहुना ओबीसींमधील सर्व 400 जास्त जातींमध्ये आहे व त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत। याचं उदाहरण म्हणजे हा धडक मोर्चा। मराठा समाजाला आरक्षण द्यावे, मराठा तरुणांना, माझ्या बांधवांना त्याचा लाभ मिळावा, बेरोजगारी कमी व्हावी, सर्वांना योग्यतेनुसार नोकऱ्या मिळाव्या, पण ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी ओबीसींची आहे। शिवाय या ज्या काही याचिका दाखल झालेल्या आहेत त्यासाठी राज्य शासनाने ओबीसींची न्याय बाजू मांडण्यासाठी नामवंत वकिलांची फौज उभी करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन केली आहे। त्याचबरोबर प्रत्येक ओबीसी जातीने आपापले वकील देऊन हस्तक्षेप याचिका दाखल करावी असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, शिवा संघटना, सावता परिषद, जय मल्हार संघटना, अखिल भारतीय माळी महासंघ, नाभिक महासंघ, वंजारी महासंघ, कासार समाज संघटना, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, सावता ग्रुप अशा अनेक संघटना यात सहभागी होत्या। आता या सर्व विषयावर तुमचं मत नेमकं काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर अवश्य करा। धन्यवाद।